व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चामध्ये गर्दी कमी होत असल्याचा आरोप शिंदे आणि फडणवीसांनी केलाय। त्यातच आता महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये पैसे वाटल्याचा सुद्धा आरोप झालेला आहे। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी हा आरोप केलाय आणि तसा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये काही जण पैसे वाटत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे आणि यावरून उपाध्याय यांनी महाविकास आघाडीकडून मोर्चामध्ये गर्दी व्हावी यासाठी पैसे वाटल्याचा आरोप केलेला आहे। आज महाविकास आघाडीने मोर्चा काढला, त्या मोर्चाला गर्दी जमली नाही, तुरळक गर्दी सगळीकडे होती। जी काही गर्दी आली त्या गर्दीला सुद्धा अशा पद्धतीने भाड्याने पैसे देऊन लोक आणली गेली का याचा खुलासा मग राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केला पाहिजे।